मुळात तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रश्न विचारायचा, कोणी नाराज नाही आहे आणि सगळ्यांना ती भूमिका मान्य आहे. महाराष्ट्र सैनिक हा शिस्तबद्ध सैनिक आहे, जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. यांच्यासारखं नाही की मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून टीका केली. त्यामुळे यांनी प्रश्न विचारताना 10 वेळा स्वतःचा चेहरा एकदा आरशात बघितला पाहिजे. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते श्री संदीप देशपांडे यांच्याकडे आलेलो आहोत. संदीप देशपांडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील कार्यकर्ता आपण पाहिलेलीच आहे. काल राजसाहेब ठाकरेंची सभा शिवतीर्थावर झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे प्रतिसाद उमटत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या भूमिकेवरती राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका निर्णायक मानली जाते. भाजप कार्यकर्ते, शिंदेगट शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये एक आनंद निर्माण झाल्याची भावना कुठेतरी बाहेर पाहायला मिळते. संदीपजी, स्वागत आहे आपलं. काय सांगाल सर, या लोकसभा निवडणुकांकडे आपण कसं पाहताय? आता साहेबांनी तर काल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे सर. नाही, सन्माननीय राजसाहेब जे सांगतील त्याप्रमाणे महाराष्ट्र सैनिक म्हणून त्या आदेशाचं पालन आम्ही नेहमीच करत असतो. मुळात असं आहे की सन्माननीय राजसाहेबांनी जो विचार केला आहे तो महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं केलेला विचार आहे, या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं केलेला विचार आहे, हिंदुत्वाच्या विकासाच्या दृष्टीने केलेला घेतलेला हा निर्णय आहे. मला असं वाटतं एवढा व्यापक विचार करणारा नेता महाराष्ट्रात कोणी नाही. आणि त्यांनी जो विचार केला की बाबा मला काय फक्त एक जागा दोन जागा आणि अशा छोट्या गोष्टीत न अडकता महाराष्ट्राचा विकास कसा होईल, इथल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे. पण विरोधक आपल्यावरती या भूमिकेवरती टीका करत आहेत की जे राजसाहेब ठाकरे कधी भाजपच्या विरोधातल्या भूमिका मांडत होते या ठिकाणी आता अचानक पाठिंबा जाहीर करून हे कुठेतरी ठाकरे गटाचं किंवा महाविकास आघाडीचं खच्चीकरण करण्यासाठी ही पाऊल राजसाहेब ठाकरेंनी उचललं आहे असंही चाललं आहे सर. नाही, मुळात असं आहे की हे कोण बोलतं आहे जे लोक टीका करत आहेत, ह्यांना नैतिक अधिकार आहे का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलायचा? 2014 साली आपण लेटेस्ट हे करूया, 2014 साली भारतीय जनता पक्ष शिवसेना युती येऊन तुम्ही लोकसभा लढवलीत. 2014 विधानसभेला तुम्ही वेगवेगळे झालात, तुम्ही वेगवेगळी निवडणूक लढवली. 2014 विधानसभा झाल्यानंतर त्याच भाजपबरोबर पुन्हा शिवसेना सत्तेत गेली. 4 वर्ष भांडण केल्यावर 2019 पुन्हा लोकसभेमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढवली. 2019 विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला जेव्हा मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं तेव्हा तुम्ही जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसलात. मुळात तुम्हाला नैतिक अधिकार आहे का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रश्न विचारायचा? आणि ज्यांनी आयुष्यभर लोकांचं ओरबाडून घेतलं ते आम्हाला काय प्रश्न विचारणार? आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताची आहे, त्यामुळे आम्ही घेतलेली आहे. आणि ज्यावेळेला जी गोष्ट चुकीची घडली त्यावेळेला चुकीचं बोलण्याचा धाडस आम्ही दाखवला आहे. आणि आमचा नेहमी विरोधा भूमिकेला राहिला आहे. यांच्यासारखं नाही की मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून टीका केली. त्यामुळे यांनी प्रश्न विचारताना 10 वेळा स्वतःचा चेहरा एकदा आरशात बघितला पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न, या आपल्या भूमिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्रातली ताकद नक्की वाढणार आहे का ती भाजपला मिळाल्यामुळे कमी होणार आहे? काही आपले कार्यकर्ते नाराज होऊन बाहेर पडत आहेत असंही ऐकायला आलं आहे. नाही नाही, कोणी नाराज नाही आहे आणि सगळ्यांना ती भूमिका मान्य आहे. महाराष्ट्र सैनिक हा शिस्तबद्ध सैनिक आहे, जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. हे संदीप देशपांडे होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका, राजसाहेबांची भूमिका यांनी इथे स्पष्ट केलेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश हळदणकरसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.